भाजप तुमच्या मुळावर उठलेले आहे भाजपने देशामध्ये सर्वसामान्य माणसांना जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना शेतमजुरांना तुमच्या आमच्यासारख्या सगळ्या लोकांना देशधडीला लावण्याचं काम आणि सुपारी घेतली भांडवलदारी लोकांकडून आणि देशांकडून आज महागाई वाढली आहे का उत्तर भाजपच्या आमदार खासदार मंत्र्यांकडं प्रधानमंत्र्यांकडं मुख्यमंत्र्यांकडं आज ज्या पद्धतीची बेरोजगारी वाढली यांनी नोकऱ्या दिल्या उपकार नाही केले उद्या भविष्यात मत मागायला जर दोन हजार सामान्य जनता चिडली ही फक्त लोक का गप्प आहेत असं वाटतं ह्यांना लोक भाजपच्या पाठीशी मतदान करतात आधुनिक मनुस्मृती ईव्हीएम आणली ना ईव्हीएमच्या जोरावर तुमच्या राजकारणाचा बाजार तुम्ही असा मांडलाय तो बाजार ज्या दिवशी उठेल सगळी सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून तुमच्या विरोधात मतदान करेल आणि तुमच्यात जर दम असेल तर बॅलेट पेपरवर मतदान करा मोदी साहेब काय कुणालाच निवडून येण्याचे सुद्धा शाश्वत घर घर मोदी म्हणायला लागले मोदींनी देशोधडीला लावलं अहो जी अंध भक्त मोदीची चेने चपाटे होते मोदी 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 करून बोंबलत होते भाजपच्या वळचणीला जात होते त्यांचा तर असा बाजार उठलाय महागोईन यांना खायला अन्नधान्य नाही आज अंध भक्त सगळे भीक मागायची वेळ आली अर्धे अंध भक्त जे ज्येष्ठ होते ते आता वृद्धाश्रमात भरती झालेत आणि अर्धे आता मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायची अवस्था झाली एवढी अंध भक्तांची मोदी भक्तांची अवस्था झाली महाराष्ट्रातून महत्वाचे पाच ते सहा प्रोजेक्ट गुजरातला पळवले फक्त देशामध्ये महाराष्ट्रातून गुजरातला पळवले पाच प्रकल्प दोन पाच लाख तरुणांना तरुणींना महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना रोजगार मिळाले असते पण मोदी साहेबांनी खुनसाड वृत्तीनं मोदी साहेबांनी खानेरड्या वृत्तीनं आणि भाजपने सुडाचं राजकारण करण्यासाठी महाराष्ट्रावर अन्याय केला सन्मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आता एक फुसकी घोषणा केली की दोन लाख कोटीचे दोनशे पंचवीस प्रकल्प महाराष्ट्राला देणार दोनशे पंचवीस येड्यात काढताय का आजपर्यंत गेल्या सात आठ वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेब आणि भाजप सत्तेवर आहे एक प्रकल्प आला नाही आजपर्यंत म्हणजे आमचे बेरोजगार तरुण तरुणी मुलं महाविद्यालयातून डिग्रे घेऊन पास आऊट झाली बेरोजगार झाली महागाईचं भूत अजून जनतेच्या अंगावरचं उतरलेलं नाही देशामध्ये धार्मिक आणि जातीयवाद लावून विष कालवण्याचा प्रयत्न याच तथाकथित संघांकडून होत आहे आर एस एसचे घाणेरडे विचार माणसांवर बिंबवले जातात आणि दोनशे पंचवीस प्रकल्प म्हणजे ह्या सबशेल खोटारडेपणा आहे असं म्हणायला हरकत नाही कारण पाच सहा आमचे प्रकल्प पळवले महाराष्ट्र जर पेटला ना लक्षात घ्या तर महाराष्ट्र सगळ्या देशातल्या इतरांचे बाजार उठवू शकतो एवढी महाराष्ट्रामध्ये ताकद आहे फक्त आमचे सर्व पक्षीय नेते कपाळकरंटे आहेत खरं तर राजकीय व्याभिचारी असल्यामुळं आणि आत्री आर्थिक गोष्टीचे गद्दार असल्यामुळं सगळं स्वतःच्याच घशात घालायचं असल्यामुळं एक नंबरचे भ्रष्टाचारी नेते हे भाजपच्या पदरी पडलेत भाजपच्या वळचणीला गेलेत भाजप समोर सरेंडर झालेत याच फक्त घाणेरट्या वृत्तीमुळं महाराष्ट्रातून सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी मोदी साहेबांनी गुजरातला ते प्रोजेक्ट पळवले तरी बोलले ना नाही उलट मंजुऱ्या दिल्या आणि खापर कोणावर फोडलं उद्धव ठाकरे साहेबांवर अहो फडणवीस साहेब तुमच्यामध्येच नीतिमत्ता नाही एकनाथ शिंदे साहेब तुमचेच राजकीय इच्छाशक्ती नाही कारण तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसायचं आहे तिकडं तुमच्या सर्वोच्च शेहनशाह मोदी त्यांनी ओठ म्हणलं की तुम्ही उठता बस म्हणलं की बसता अख्खं तुमचं राजकारण भाजपच्या आणि आर एस एसच्या इशाऱ्यावर आहे म्हणून महाराष्ट्रातले प्रोजेक्ट पळवले गेले आणि महाराष्ट्रातले सगळे तरुण माझ्यासहित प्रकल्प पळवण्यावर आम्ही बोललो आम्ही भाजपचा घाणेरडा सडका विकृत कुचका चेहरा खाणे मानसिकता महाराष्ट्रासमोर देशासमोर आणि देशाच्या बाहेरील आमचे जे महाराष्ट्रातले बांधव पोचलेत देशातले गेलेत त्यांच्यापर्यंत हा आवाज पोचवला तुमचा बाजार उठला म्हणून तुम्हाला पंचवीस दोनशे पंचवीस प्रोजेक्टचं गाजर द्यावं लागलं पण मोदी साहेब काय देवेंद्र फडणवीस आणि भाजप काय यांचं कुणीही आलं तरी हे दोनशे पंचवीस प्रोजेक्ट देऊ शकत नाहीत ही महाराष्ट्राची दिशा आहे हे लिहून ठेवा कुठंतरी साहेब तो फॉस्कॉन वे वेदांत प्रकल्प एक लाख अठ्ठावन्न हजार रोजगार गुणिले एका कुटुंबातली चार ते पाच माणसं जगली असती का नसती का पळवला गुजरात्यांच्या हितासाठी कुणी पळवला मागच्या सरकारनी पळवला असं सांगून उदय सामंत साहेब असतील नारायण राणे असतील किंवा अजून फडणवीस साहेब असतील त्यांचे सगळे प्रवक्ते चेले चपाटे असतील यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे साहेबांवर काय सुख घ्यायचं ते घेतलं पण ह्यांचा पुरुषार्थ जो पळवण्यामध्ये आहे सावधान म्हणलं की पळून जाणे हे यांची संस्कृती आहे तिथे भिक्षुकांपासून आलेली आणि हे दुसऱ्यांना दोष देतात किती आहे आणि मला असं वाटतं भाजप आता तोंड घशी पडली आहे महाराष्ट्रातली भाजप तोंडावर सबका नापटलेली आहे कारण सगळेच महत्वाचे प्रोजेक्ट पळवले गेलेत यांच्यात नीतिमत्ता आणि नी, नैतिकता राहिलेली नाही म्हणून मोदी साहेबांनी जे गाजर दाखवले सपशेल खोटारडे आणि सगळ्यात महत्वाचं बांधवांनो केंद्र सरकारने ज्या काही नोकर भरती केली उपकार केले नाहीत खोटी आश्वासनं दिली होती दहा कोटी रोजगार देणार होते हे सुद्धा कधी नोकरीत असतील का नसतील माहीत नाही खोटी आश्वासन दिली का आणि काल परवा ते नोकऱ्या दिलेल्याचं प्रमाणपत्र किंवा त्याची ऑर्डर त्या ठिकाणी वाटण्याचा कार्यक्रम देशभर ठेवला अहो कुटुंबाची कुटुंब उद्ध्वस्त झाली बेरोजगार देश धडीला लागली किंवा सर्वसामान्य माणसं उद्ध्वस्त झाली माणसं मेल्यावर मड्यावरचं लोणी खायला तुम्ही जर राजकीय गिदाड जमात येत असेल तर हे किती मोठं दुर्दैव आहे आणि मला तुम्ही जर नौकर भरतीमध्ये झालेल्या तरुणांचा रेशो जर पाहिला मी शंभर टक्के सांगतो फक्त संघींची भरती केली असणार आहे कारण केंद्राच्या संसदेच्या सुद्धा काही महा मार्गदर्शक मध्ये भरती केली यांनी डायरेक्ट आय एस आय पी एस अधिकारी स सक्तीची भरती थांबवली आणि त्यांनी ती ते, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला त्यांच्या वळचणीतल्या लोकांना डायरेक्ट मुलाखतीवर भरती दिली महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भरपूर विरोध झाला ह्या सगळ्या गोष्टीला मित्रांनो मला एवढीच गोष्ट सांगायची भाजप तुमच्या मुळावर उठलेली आहे भाजपने देशामध्ये सर्वसामान्य माणसांना जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना शेतमजुरांना तुमच्या आमच्यासारख्या सगळ्या लोकांना देशधडीला लावण्याचं काम आणि सुपारी घेतली भांडवलदारी लोकांकडून आणि देशांकडून आज महागाई वाढली आहे का उत्तर भाजपच्या आमदार खासदार मंत्र्यांकडं प्रधानमंत्र्यांकडं मुख्यमंत्र्यांकडं आज ज्या पद्धतीची बेरोजगारी वाढली यांनी नोकऱ्या दिल्या उपकार नाही केले उद्या भविष्यात मतं मागायला जर दोन हजार चोवीसला आले तर लोक ह्यांच्या उरावर बसतील यांना जाब विचारतील यांचे थोबाडं सुद्धा दाखवायची यांची पात्रता राहणार नाही एवढी साम सर्वसामान्य जनता चिडली आहे ही फक्त लोक का गप्प आहेत असं वाटतं ह्यांना लोक भाजपच्या पाठीशी आहेत मतदान करतात आधुनिक मनुस्मृती ईव्ही एम आणली ना ईव्ही एमच्या जोरावर तुमच्या राजकारणाचा बाजार तुम्ही असा मांडलाय तो बाजार ज्या दिवशी उठेल सगळी सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून तुमच्या विरोधात मतदान करेल आणि तुमच्यात जर दम असेल तर बॅलेट पेपरवर मतदान करा मोदी साहेब काय कुणालाच निवडून येण्याची सुद्धा शाश्वती नाही आणि त्याच्या जोरावर देशामध्ये अराजकता माजवण्याचं काम भाजपनी केलंय मोदी साहेबांनी केलंय आर एस एसच्या घाणेरडे विचारांनी केलंय आता तरी भारतीय महाराष्ट्रातल्या जनतेनी गावगाड्यातल्या तालुक्यातल्या खेडेगावापर्यंत जे मोदींचं येड आहे ना ते हे मनुवादी येड आहे हे आमच्या इतिहासाच आमच्या कर्तृत्वाच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय संस्कृतीचं उद्ध्वस्त करणारं येड आहे हे थांबवा हर हर म मा, महादेव म्हणायच्या पूर्वी आता घर घर मोदी म्हणायला लागले मोदींनी देशोधडीला धडीला लावलं अहो जी अंध भक्त मोदीची चेने चपाटे होते मोदी 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 करून बोबलत होते भाजपच्या वळचणीला जात होते त्यांचा तर असा बाजार उठलाय महागवाईनं ह्यांना खायला अन्नधान्य नाही आज अंध भक्त सगळे भीक मागायची वेळ आली अर्धे अंध भक्त जे ज्येष्ठ होते ते आता वृद्धाश्रमात भरती झालेत आणि अर्धे आता मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायची अवस्था झाली एवढी अंध भक्तांची मोदी भक्तांची अवस्था झाली परंतु नवीन तरुणाई आमची जी तरुण मुलं मुली आहेत महिला आहेत ह्या त्या भाजप वेड्या ज्या असतील तर तुम्हाला देश उदडीला लावण्याची सुपारी भाजपने घेतली त्याच्यामुळे सावधान घाणेरडे राजकारणापासून आणि खोट्या भुलटापांना जे हे बळी पाडतात त्यांच्यापासून वेळीच जागे व्हा भारत तोडण्याची भाषा होतीये भारत जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाटण्याची भाषा होतीये भारत विभागला जातोय भारत हिंदुस्तानच्या नावाखाली आज विष खालवण्याचा प्रयत्न होत आहे अरे हो हिंदू हे आमचा आहे आणि भारत पण आमचं आहे सुद्धा आमचा आहे पण ह्या मनुवाद्यांनी हिंदुत्ववाद्यांनी ज्यांचं शेंडी जानव्यांचं हिंदुत्व आहे ह्यांनी वाट लावली आपल्या देशाची त्यांच्यापासून जर जागा राहायचं असेल तर सावधान म्हणून ह्यांचं सा जे खोट्या घोषणा आहेत ना ह्या बुडबुडेत नुसते ते बुडबुडे फुटतात पण ह्या भाजपला म्हणजे भारतातून पळवण्यासाठी भाजप मुक्त भारत करावं लागेल महाराष्ट्रमुक्त भाजप करावं लागेल भाजप मुक्त आर एस एस करावं लागेल भारतमुक्त आर एस एस करावं लागेल आणि महाराष्ट्रमुक्त सुद्धा आर एस एस करावं लागेल यांच्यापासून आपल्याला वाचवावं लागेल म्हणून जागे व्हा आणि महाराष्ट्र आणि भारत वाचवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय